आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नवे 3 पर्याय देण्याचे आदेश दिले होते। शिंदे गटाने निवडणूक आयोगाला 3 पर्याय दिले होते, त्यातून त्यांना ढाल तलवार चिन्ह देण्यात आले आहे। शिंदे गटाला देण्यात आलेल्या चिन्हामध्ये 2 तलवारी आणि त्यामध्ये ढाल आहे। तळपता सूर्य हे चिन्ह शिंदे गटाने पहिल्या पसंतीला दिले होते, परंतु निवडणूक आयोगाने हे चिन्ह शिंदे गटाला नाकारले आहे। कारण उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यामध्ये गोंधळ होऊ शकतो, कारण उगवता सूर्य हे पहिल्यापासूनच डीएमके पक्षाचे चिन्ह आहे। याबरोबरच मिझोरम नॅशनल पक्षाचे देखील उगवता सूर्य हे चिन्ह आहे, त्यामुळे शिंदे गटाला उगवता सूर्य हे चिन्ह नाकारण्यात आले आहे। निवडणूक आयोगाने काल दोन्ही गटांना पक्षाची नावे दिली। या ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले, ते शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले होते। शिवाय ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिले होते। शिंदे गटाला दुसऱ्या 3 चिन्हाचा पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्यामध्ये शिंदे गटाकडून आज ढाल तलवार उगवता सूर्य आणि पिंपळाचे झाड अशी 3 चिन्ह देण्यात आली होती। त्यातील ढाल तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले। शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली, आम्हाला एकदम योग्य चिन्ह मिळाले आहे। ढालीने जनतेचे रक्षण करायचे आणि कोणी अंगावर आले तर तलवार समोर धरायची। ढाल आणि तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून असून आमच्यासाठी ही चांगली बाब आहे, असे गोगवले यांनी म्हटले आहे। ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेतील नेत्यांवर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। सुषमा अंधारे, विनायक राऊत, भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाण्याच्या टेंबिनाका येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यातील भाषणात सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी महाहानिकारक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नकल केली होती, तर भास्कर जाधव यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांची नकल केली होती। यातूनच बदनामी झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। शिंदे गटाकडून याबाबत तक्रार करण्यात आली आहे। या तक्रारीनुसार सर्व नेत्यांवर गुन्हा दाखल झालाय। रविवारी ठाण्याच्या गडगे रंगायतन मध्ये ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेचा शुभारंभ झाला। यावेळी सुषमा अंधारे, विनायक राऊत, भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांनी भाषण केले। यावेळी या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभम हे चितावणीखोर वक्तव्य करत शिंदे यांची प्रतिमा मलिन केली। याबरोबरच इतर राजकीय नेत्यांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवत हा गुन्हा दाखल झाला आहे। ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षामुळे ठाण्यातील तणाव कमालीचा वाढला आहे। दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून सतत घोषणाबाजी सुरू असते, कधी शाखा तर कधी वाचनालयावरून तर कधी इतर कारणास्तव समर्थक रस्त्यावर उतरू लागले आहेत। दोन्ही गटातील समर्थक आमनेसामने येत असल्याने काही वेळा तणावाची स्थिती निर्माण होत असून ठाकरे गट आणि भाजपमध्ये खडाजंगी होऊ लागली आहे। दोन्ही गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने मागील काही महिन्यापासून ठाण्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे। दोन्ही गटातील मंत्री, खासदार, आमदारांची ठाण्यात लगबग वाढली असून दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ठाणे पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। जूनमध्ये शिंदे समर्थकांकडून खासदार संजय राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला होता, तर ठाण्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर काळे फासण्यात आले होते। केवळ ठाणे शहरातच नव्हे तर इतरही ठिकाणी बंडाचे पडसाद उमटले होते। ठाण्यातील टेंबिनाका येथे मोठ्या प्रमाणात शिंदे समर्थक जमू लागल्याने पोलिसांना येथील रस्ता बंद करण्याची वेळ आली होती। शिवसेनेच्या तलावपाळी येथील ठाणे जिल्हा शाखेच्या आवारात 14 ऑगस्टला रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होते। पोलिसांनी ठाकरे समर्थकांना नोटिसा पाठवल्या, मात्र ठाकरे समर्थकांनी ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्धार केल्याने जिल्हा शाखेला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते। अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू।
तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय. आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. आर्किटेक्चर, कोडिंग, सिक्युरिटी, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचा प्रकल्प अशा विविध विषयांना हात घालणारे प्रकल्प प्रदर्शनात विज्ञान प्रेमींना पाहता आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून सादर झालेल्या या प्रकल्पांना मान्यवरांची कौतुकाची थाप मिळाली. कोरोना महामारीनंतर 2 वर्षांनी हे प्रदर्शन भरले असल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसे भविष्यातील शास्त्रज्ञ ठाणे शहरातून घडावेत या उद्देशाने रघुनाथ नगर येथील शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित आनंद विश्व गुरुकुल ज्युनियर कॉलेजमध्ये मंगळवारी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसे आंतर महाविद्यालयीन विज्ञान प्रदर्शन स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बाबा अणू केंद्राचे वैज्ञानिक डॉक्टर विवेक पारकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, सतीश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे, प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर, उपप्राचार्य दीपिका तलाठी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीत नावे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून गेल्या 10 दिवसांमध्ये ठाणे जिल्ह्यात जेमतेम 21 अर्ज दाखल झाले आहेत. मतदार नोंदणी प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन मतदार नोंदणीला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाचा रहिवासी असलेल्या शिक्षकांनी माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये किमान 3 वर्ष अध्यापनाचे काम केले असल्यास ते या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र ठरतात. ठाणे जिल्ह्यात सुमारे 1,624 माध्यमिक शाळा असून त्या सर्व शिक्षकांना या मतदार याद्यांमध्ये नावे नोंदविता येणार आहेत. आतापर्यंत मतदार यादीत 15,000 शिक्षकांची नावे नोंदवली असून जास्तीत जास्त शिक्षकांनी या मतदार याद्यांमध्ये नावे नोंदवण्यासाठी निवडणूक विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी केवळ प्रांत अधिकारी कार्यालयामध्ये नावे नोंदवण्याची सोय होती, परंतु त्यामध्ये वाढ करून ठाणे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय आणि सहाय्यक पुरवठा अधिकारी कार्यालयासह 14 ठिकाणी मतदार नोंदणीची सोय करण्यात आली आहे. 7 नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणीची अखेरची तारीख असून
30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.